गाइस नमक ऑफ रोड परचय एक्सप्लस 200 बी एस सिक्स अद नमुक पढ़े वेर्षन नमक व्यत नोक रमिल पढ़े लुकल चुनाव हेडलैम्स वैलिए व्यत एल डी हेडलैम्स अब क्लियरलेस इंडिकेटर्स रूप व्यत वरती टयर टयर सैसल ब्रेकि वैलिए व्यत रही टयर नयी बार नयी ट्वेंटी वन इंच स्पोक वील अब मल्टीपर्पस सी एच टयर ना फ्रंट डिस्क वो 276 एम एम पेट्रोल डिस्क अब सिंगि चानल ए बी एस पड़े बी एस फोर पदमू लिटर टांग अलग ग्राफिक्स व्यतम पड़े बी एस फोर सें ग्राफिक्स क्लस्टर और व्यतम क्लस्टर वरती सें पे बी एस फोर अद क्लस्टर तेज अल आर पी एम इंडिकेशन गियर चेंजेस इंडिकेशन अब पेट्रोल इंडिकेशन अलग ना किल स्विच और वार्णिंग अगतने स्विचस बाकी वी व्यत स्विच पासी स्विच मतलब सें तेफ्ट हई लोड कूटते पासी स्विच वरुद अब इंडिकेटर्सी फोन स्विच लेफ्ट सैड सैड एंजीन कट ऑफ स्विच अब सेल्फ स्टार्ट स्विच इतना स्विच अत्यावश्यम क्वालिटी स्विचस कुल क्लस्टर नोक नाविगेशन क्लस्टर अब लो फ्यूल इंडिकेशन अब सर्वीस इंडिकेशनस अगले और एल क्यों अगर डिजिटल डिस्प्ले नमुक का साधी विन ग्लास अत्यावश्यम प्रोटक्शन तरह वाइस हाँ गाड़े नोक वाली प्रोटक्षन तरह अत्यावश्यम क्वालिटी कुछ मेटीरियल वैचाद बी एस फोर बी एस सिक्स प्रकटमान एंजीन वह ना एक्सोस्ट पाइपिने ऑपोसिट व्यत मैं मोड़ा इन ताड़ा ऑपोसिटे कैथलिक कन्वर्टर वो एंजीन गार्ड डिजाइन और व्यतम अब किक स्टार्ट सेल्फ स्टार्ट बी एस सिक्स प्रधान मात्र एंजीन ओइल कूल्ड आक मत एयर कूल्ड अद हॉन्डर पोसीशन चेज़ ओइल कूल्ड लेफ्ट सैड अदाना हॉन्डर पोसीशन चेंज आई ओइल कूल्ड फोर स्ट्रोक टू वाल्व सिंगल सिलेंडर ओएचएससी एंजीन वह अगर पवर 8500 आरपीएम 17.8 बीएचपी अब 6500 आरपीएम 60.45 एनएम टॉर्क एंजीन प्रोड्यूस ऑफ रोड आुड्रस बुशस ऋमूव अत्यावश्यम चेलील ऋमूव अब ना ब्रेक फूडि इन पोसीशन ना चेजे सिंगामें अड़ता अब फ्रंटिले अदान प्रधान मैं काल तोह सैलेंस कवर सें पड़े अद पोसीशन मत व्यत बैक वो टेन स्टेप अड्जस्टब मोनो षोक 220 mm पेट्रोल डिस्क सिंगल चैनल एबीएस अब टायर साइज 120 बार 18 80 मल्टीपर्पस यूज टायर बैक वह बैक एलईडी टेल लैंप्स बैक अत्यावश्यम लॉन्ग ट्रिप पैनियर्स क्या पेट ग्राब रेल अद डिजाइन तेनालीरें और पोराय नमुक साडल स्टे वा पेट एक्सोस्ट पाइपिंग वन प्रश्न वर्द अदर पोराय अत्यावश्यम डिजाइन वैल्ले कुछ सारी गार्ड वन अब फुल प्रोटेक्ट आम ग्राउंड क्लियरेंस अब 823 mm हीट हाइट वी वह अत्यावश्यम पोसीशन हैंडल वाइड हैंडल अब नमुक राइडिंग पोसीशन नोक ना कंफर्ट राइडिंग पोसीशन तरह ऑफ रोड पे ना पोसीशन तक
അത്യാവശ്യം നല്ല സോഫ്റ്റ് ആയിട്ടൊരു ക്ലച്ച് തന്നെ വന്നിരിക്കുന്നത്. 5-speed ഗിയർ ബോക്സ് ആണ് വണ്ടിക്കുള്ളത്. വണ്ടി ഒന്ന് ഓടിച്ചു നോക്കാം. നമുക്ക് ആദ്യം BS6 ഓടിക്കാം, അത് കഴിഞ്ഞിട്ട് BS4 ഓടിച്ചു നോക്കാം. അപ്പൊ എന്തെങ്കിലും വ്യത്യാസം തമ്മിൽ ഓടിക്കുന്നതിലുണ്ടോ എന്നുള്ളത് നമുക്ക് അന്നേരം അറിയാൻ പറ്റും. നമുക്ക് BS4 ഓടിച്ചു നോക്കാം, അന്ന് എന്തെങ്കിലും വ്യത്യാസം വന്നിട്ടുണ്ടെന്ന് അറിയാം. പുതിയ വണ്ടിയും പഴയ വണ്ടിയും തമ്മിൽ പവറിലൊന്നും വലിയ വ്യത്യാസമൊന്നുമില്ല. പിന്നെ ചെറിയൊരു വ്യത്യാസം നമുക്ക് തോന്നുന്ന സസ്പെൻഷനാണ്. ഇത് സ്റ്റിഫ് ആയിട്ടുള്ള സസ്പെൻഷനാണ് പഴയതിൽ, പുതിയ വരുമ്പോൾ ഇച്ചിരി സ്മൂത്താണ്. അതേ ഉള്ളൊരു പ്രധാനമായിട്ട് വ്യത്യാസം നമുക്ക് ഓടിച്ചു നോക്കിയിട്ട് തോന്നുന്നുള്ളൂ. BS4 BS6 തമ്മിലുള്ള പ്രധാന മാറ്റങ്ങൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ, ഇനി ഇതുപോലുള്ള വീഡിയോകൾ നിങ്ങൾക്ക് കാണാൻ വേണ്ടിയിട്ട് ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, അതുപോലെ ലൈക്ക് ചെയ്യുകയും ചെയ്യുക.